उल्हासनगर शहरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होल्डिंग्स, पोस्टर्स आदी बाबत कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजित शेख यांनी दिले आहेत. उल्हासनगर कॅम्प 2 मधील सपना गार्डनच्या प्रवेशद्वारावर काही अनधिकृत जाहिराती होल्डिंग्स पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी होल्डिंग लावण्यासाठी काही ठराविक होल्डिंगची परवानगी महापालिकेकडून घेण्यात आली होती, मात्र काही होल्डिंग हे अनधिकृत असल्याने आज आयुक्त अजित शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उल्हासनगर शहरात जर कोणी अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होल्डिंग, पोस्टर्स आदी लावले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त अजित शेख यांनी दिली आहे. त्या ठिकाणी काही बोर्ड्सला किंवा होल्डिंग्सला परवानगी देण्यात आलेली होती महापालिकेकडून, परंतु काही जास्त बोर्ड्स त्या ठिकाणी लावलेले आहेत, होल्डिंग जास्त लावण्यात आलेले आहे अशा प्रकारची माहिती मला आमच्या डेप्युटी कमिशनर यांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या जास्त बोर्ड्स लावलेले असेल किंवा होल्डिंग असतील त्याच्यावरती तातडीने निष्कासनाची कारवाई करा, आणि कोणत्याही प्रकारे म्हणजे केवळ सपना गार्डनच नाही तर पूर्ण शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारे जितके परवानगी घेतलेली असेल त्यापेक्षा जर जास्त सापडत असेल कुठे तर त्याच्यावरती तातडीने निष्कासन करण्याच्या सूचना आम्ही वॉर्ड ऑफिसरनाही दिलेल्या आहेत आणि आमचे डिप्युटी कमिशनर मालमत्ता त्यांनाही दिलेल्या आहेत. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.